तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। सांगली जिल्ह्यातील 13 रुग्णालयामध्ये म्युकर मायकोसिस आजारावर उपचार सुविधा। जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी। सद्यस्थितीत म्युकर मायकोसिस ब्लॅक फंगस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत। सदर आजाराच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शासकीय व खाजगी अशा एकूण 13 रुग्णालयामध्ये उपचार सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली। यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत म्युकर मायकोसिस ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णावर पुढील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज सेवा सदन हॉस्पिटल, मिरज वॉलनेस हॉस्पिटल, मिरज भारती हॉस्पिटल, मिरज येथे उपचार करण्यात येतील। तर खाजगी रुग्णालये पुढील प्रमाणे आहेत। परमशक्ती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज, डॉक्टर सुरेश तांबोळी हॉस्पिटल मिरज, डॉक्टर महेश शहा सर्वहित हॉस्पिटल जिल्हा परिषदेसमोर सांगली, डॉक्टर वासिम मुजावर सिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गुलमोहर कॉलनी सांगली, डॉक्टर आलोक नरदे ओम श्री हॉस्पिटल गीता, डॉक्टर जी एस कुलकर्णी श्रद्धा सर्जिकल अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलजवळ सांगली, डॉक्टर शिशिर गोसावी अश्विनी प्रसाद हॉस्पिटल मिरज, डॉक्टर शरद भोमाज शांती सरोज नेत्रालय मिरज, डॉक्टर सुधीर कदम यशस्वी हॉस्पिटल मिरज या आजारावर उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णालयामध्ये वाढ झाल्यास प्रशासनातर्फे वेळोवेळी कळविण्यात येईल। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुग्णालयात दाखल करताना नागरिकांनी आधार कार्ड व रेशन कार्डचे प्रत स्वतःजवळ ठेवून रुग्णालयास उपलब्ध करून दिल्यास उपचार अधिक सुसह्य होईल, असेही जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितले।